या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चरक आयुर्वेद सातारा आणि वाई कडक उन्हाचा दाह शमवणार आयुर्वेदिक शॉपिंग डॉक्टर भोईटेज चरक आयुर्वेद आयुर्वेदिक शीत सुधा थंड गुलकंद शीतल औदुंबरावलेह आणि उन्हाळ्यात प्रत्येक घरात असावी अशी ब्रँडेड आयुर्वेदिक उत्पादने डॉक्टर भोईटेस चरक आयुर्वेद पोवई नाका सिव्हिल हॉस्पिटल रोड व राजवाडा बस स्थानकासमोर सातारा आणि किसनवीर चौक वाई चरक आयुर्वेद महाराष्ट्रातील पहिले आयुर्वेदिक उत्पादनांचे सेल्फ हेल्प शॉपिंग चरक आयुर्वेद नमस्कार श्रोते हो, आहे उन्हाळा आरोग्य सांभाळा या आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या एका नव्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या भागातही आपल्यासोबत आहेत सातारच्या वैद्य प्रिया भोटे प्रया मॅडम हा आता उन्हाळा इतका असह्य झालेला आहे कुणाचं ना कुणाचं प्रत्येक वेळेला कधी ना कधी हे डोकं दुखतच या उन्हाळ्यात तर या डोकेदुखीविषयी काही आज आपण चर्चा करूयात का डोकेदुखी म्हणजे शिरशूल खर तर डोकेदुखी होण्यामागे कोणतेही एकच कारण असू शकत नाही पण मग या डोकेदुखीची कारण नेमकी काय आहेत मुख्यत्वे उन्हात फिरणं आणि नंतर लगेच अतिकार पाणी पिणं सुट्ट्या आहेत तर दुपारी दोन तीन तास झोप घेणं टीव्ही पाहत किंवा अन्य काही कारणानं खूप वेळ रात्री जागरण करणं पचायला जड उदाहरणार्थ मैद्याचे किंवा हरभरा डाळीचे पदार्थ खाणं अधिक काळ डुंबत राहणं खूप वेळ भूक लागूनही न खाणं पाणी वेळेत न पिणं लघवी उलटी किंवा मलप्रवृत्ती जेव्हा करायची आहे तेव्हा न करणं मला वाटतं ही सगळी आता जी तुम्ही कारण सांगितली ती मुलांना लागू पडतात तसंच काही जणांच्यात अत्याधिक मांसाहार करणं मद्यपान करणं धूम्रपान करणं या सवयी ही डोकेदुखीला कारणीभूत ठरतात मग या डोकेदुखीचं स्वरूप कसं असतं काही जणांच्यात अगदी डोक्यात निखारे ठेवल्यासारखं गरम होऊन दुखत डोळ्यात नाकात आग होते खूप तहान लागते अति घाम येतो ताप येतो त्याचबरोबर चक्कर येते अशा प्रकारची ही डोकेदुखी वातावरणात थंडावा निर्माण झाला की कमी होते तसंच शिरशुलामध्ये सूर्यावर्त नावाचा एक प्रकार सांगितला गेला आहे यामध्ये सकाळी सूर्योदयापासून दुपारपर्यंत डोकेदुखी वाढत जाते सायंकाळपर्यंत या लक्षणात घट होऊन ही रात्री पूर्ण बंद होते यात कपाळ दोन भुवयांच्या मधला भाग माथ्यावर वेदना प्रचंड होतात कधी कधी डोक्यात स्पंदनही जाणवतात नाकातून पाणी गळत असत त्याचबरोबर अनंतवाद हाही एक शिरशुलाचा प्रकार आहे यात डोळे भुवया कानाच्या बाजूचा भाग जबडा मान या ठिकाणी अतिशय वेदना होतात कधी कधी आग झाल्यासारखेही वाटते आता तुम्ही हे जे डोकेदुखीचे प्रकार सांगितलेत कारण हे म्हणजे उन्हाळ्यात भूक मंदावते काहीतरी खायचंय म्हणून थंड स्वरूपात काहीतरी पोटात ढकलणं जेवणाच्या वेळा नीट नसणं भूकेच्या वेळी देखील थंड पेय किंवा आईस्क्रीम केक्स डेझर्ट्स यावर भूक भागवणं काही वेळा जेवणच न करणं या सगळ्या कारणांनी शरीरातील वात वाढतो आणि डोक्यातील वेदनाही वाढतात जिथं हात लावेल तिथं डोकं दुखायला लागतं या उन्हाळ्यात आणखी एक आपल्याला डोकेदुखीचा प्रकार ऐकायला मिळतो तो, तो म्हणजे अर्धशिशी अर्धशिशी म्हणजेच अर्धाव भेदक किंवा मायग्रेन यामध्ये चेहऱ्याचा अर्धा भाग डोक्याचा अर्धा भाग एकच कान एक, एक डोळा मानेचा एक भाग कधी कधी खांदाही दुखतो या वेदना तीव्र स्वरूपाच्या असतात याबरोबर मळमळ उलटी होणं घास घेतल्यानंतर तो तोंडातच फिरणं प्रकाशाकडे पाहिल्यास त्रास वाढणं क्वचित चक्कर येणं अशीही लक्षणं दिसतात उन्हाळ्यात काही व्यक्तींमध्ये दरवर्षी हा त्रास होतोच अशी तक्रार ते नेहमी करत असतात स्पेशली स्त्रियांमध्ये पाळीच्या दिवसात ही डोकेदुखी अधिक असते आणि नंतर आपोआप कमी होते पण मग आता ही असह्य ही डोकेदुखी सुसह्य करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल सौम्य पचायला हलकं जेवण भूक लागल्यानंतरच घ्या रोज जेवणात तुपाचा समावेश हा असलाच पाहिजे खारवलेले टिकवलेले पदार्थ उदाहरणार्थ लोणची पापड इत्यादी तोंडी लावण्यापुरतीच खावीत कोणी आग्रह केला तरी प्रमाणापेक्षा जास्त खाणं टाळा रोज ताजे दही लावून त्याचे एक ग्लास ताक थोडस सैंधव आणि जिरपूड घालून जरूर घ्या सकाळी उठल्यावर एक चमचा मुरावळा रोज खा जेवणाआधी किमान अर्धा तास जास्त पाणी पिणं टाळा जेवल्यावर शतपावली करा लॉंग वॉकसाठी बिलकुल जाऊ नका रोज सकाळी नाकात एक एक थेंब गायीचं तूप सोडा मुस्ता वाळा ज्येष्ठमध कोरफड चंदन इत्यादी वनस्पतींचा लेप तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डोक्यावर केला तरी चालेल रोज डोक्याला खोबरेल तेल लावा पायांना तेलाने अभ्यंग करा तसेच टीव्ही पाहणे कम्प्युटरवर सतत काम करणे मोबाईल सतत पाहणे थोडे कमी केलेले उत्तम खरंच श्रोतो हो प्रिया मॅडमनी सांगितलेलं आहार विहाराचं महत्व आणि त्यांनी डोकेदुखीची जी कारणं सांगितली आहेत ती टाळणं या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर डोकेदुखीची डोकेदुखी नक्कीच पळून जाईल पुन्हा भेटणार आहोत आहे उन्हाळा आरोग्य सांभाळा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चरक आयुर्वेद सातारा आणि वाई महाराष्ट्रातील पहिले वहिले आयुर्वेदिक उत्पादनांचे